हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. तर मी पगारा दाखवला तुम्हाला, असं काही नाही आहे. मुलं पसारा करतात तर मी आवरू शकत नाही सारखं. एकदाच आवरायचं ती झोपली की. त्यामुळं आता आम्ही चाललोय, सॉरी, त्यामुळं नाही, आता आम्ही चाललोय फिश अक्वॅरियम बघायला. आमच्या विरारमध्ये फिश अक्वॅरियम आलं आहे तर आम्ही तिकडे बघायला चाललेलं आहे. आणि म्हटलं चला तुम्हाला अशी शेअर करूया आम्ही काय काय करतोय ते. सो आता व्लॉग, एक मिनिट. सो आजचा व्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. सो तुमच्याशी शेअर करतो मी काय करते. ओके, चलो बाय. आमच्यासोबत आहे श्रवण. हाय गर श्रवण, हाय निशांक. मी आज आम्ही टू व्हीलर घेतली नाही आहे तर आम्ही श्रवण त्यांच्या फोर व्हीलरमध्ये एकत्र जातो आहे, म्हणजे गप्पा गोष्टी करायला मज्जा येईल. सो आम्ही फोर व्हीलरमधून एकत्र फिश अक्वॅरियमला चाललेलो आहे. फिश अक्वॅरियमच्या इथे गेल्यानंतर मला आधी वाटलं खूप मोठे मोठे फिश असतील, पण इथे असे स्क्वेअर केले होते आणि यामध्ये छोटे छोटे जे मासे आहेत ते ठेवले होते. वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या विभिन्न जातीचे इथे मासे होते, त्यामुळं बघायला खूप सुंदर वाटत होतं. पण ॲक्च्युली त्यांची नावं त्या फिशच्या सोबत असते तर आपल्यालाही कळलं असते की हा कोणत्या प्रकारचा मासा आहे किंवा फिश आहे. एवढे मोठ्या आकाराने नव्हते, तो नॉर्मल जे छोटे छोटे असतात ना आपण फिश टँकमध्ये घरामध्ये ठेवतो त्या आकाराचे जे फिश असतात ते या जे स्क्वेअर केले होते त्यांनी बनवलं होतं त्यामध्ये ठेवले होते. आणि ते मुलांना बघायला खूप छान वाटत होतं, मलाही प्रचंड आवडले नंतर. आणि या फिश अक्वॅरियमला एंट्री फी जी आहे ती 100 रुपये पर पर्सन आहे. 3 वर्षाच्या वरील मुलांच्यासाठी 100 रुपये अशी फी आहे. आणि खूप सुंदर असे छान छान फिश बघून मुलं तर प्रचंड खुश झाली होती. मला बाहेर जे पोस्टर्स लावलेत ना त्याच्यावरती खूप मोठे मोठे फिश दाखवलेत त्यांनी, पण आतमध्ये गेल्यानंतर खूप लहान आकाराचे छोटे छोटे फिश आहेत. हे बाहेरचे आहेत ते तर खूपच छोटे छोटे होते, ह्याच्यापेक्षा थोडेसे मोठे. जे टनल असतं ना त्यामध्ये टनलमध्ये थोडेसे मोठे यापेक्षा फिश आहेत, नाहीतर हे सगळे फिश आहेत ते छोटे छोटे आहेत. खूप वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पद्धतीचे फिश होते. मला जितकं शूट करावं असं वाटलं मी तितकंच केलं, जास्त काही मी शूट केलं नाही कारण मला मुलांच्याकडेही लक्ष द्यायचं होतं. आम्ही त्यांच्यासाठी या अक्वॅरियमला आलो होतो तर त्यांनी एन्जॉय करावं असं मला वाटत होतं, त्यामुळे आम्ही मुलांच्याकडे पूर्ण लक्ष देत होतो. वरती सगळे फिश आहे टनल मध्ये, वरती सगळे फिश आहे. आणि मस्त वाटत. या फिश अक्वॅरियममध्ये आल्यानंतर मला जे आवडलं ते म्हणजे हे टनल. या टनलच्या म्हणजे आपण खालून चालतो आहे, वरतून फिश फिरत आहेत आणि त्यातून थोडासा लाईटचा अंदूक असा, म्हणजे जे काही लाईट त्यांनी लावले होते त्याचा प्रकाश आपल्यावरती पडतो आणि वरती आपल्या पाण्यामध्ये आपण चालतो आहे असं मला वाटत होतं. खूप छान वाटलं हे जे टनल त्यांनी बनवले ते. आणि निधी तर पागल झाली होती, तिला तर फिश बघायला खूप आवडतात, तिला फिश खायलाही आवडतो सोडा, पण ते सगळं बघून ती इतकी खुश झाली होती की आम्हाला वाटलं की ठीक आहे 100 रुपयाच्या मानाने आपलं जे मुलांना एन्जॉयमेंट आहे ते करता आलं. फिश
एक्वॅरियम होतं त्याच्याच बाजूला, त्याच्याच समोर त्यांनीच ही जी जत्रा असते ती आयोजित केली होती, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांच्या खेळण्यासाठी मुलांच्यासाठी वेगवेगळे खेळणी होती, आकाश पाळणे होते आणि वेगवेगळे आयटम ठेवले होते. मोठ्यांच्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या, अरेंज केल्या होत्या. पण बाकीच्या यात्रेच्या प्रमाणात इथे खूप जास्त त्यांनी रेट लावला होता आणि आम्ही तेच अगदी बघत होतो नेमकं काय खेळता येईल, काय करता येईल. आणि जे श्रवणचे पप्पा आहेत ते आधी ते ग्लास पाडण्याचा प्रयत्न करत होते, तर नंतर कोणालाही पडला नाही सोडा, कारण हा जो बॉल आहे तो खूप मोठा आहे, तो पकडायला त्याला जे ग्रीप भेटायला पाहिजेत ते भेटत नाही आणि त्यामुळे त्यांचे ग्लासेस जे आहेत ते पडत नव्हते. ह्यांचं तेच चर्चा चालली होती. नंतर त्यांनी खेळायला घेतलं, बघू आता त्यांचं काय होतं. चारच की आम्ही दोघे आतून मारतो, तुम्ही दोघं इकडून मार. नाही नाही मारा, ट्राय करायचं मारा. तुमच्या इकडनं का गिफ्ट मिळाल तर आम्हाला द्या. असं दे टाका बघू. ए मागे कशाला टाकताय, मारा मारा. ओ एक मारा ना, एक मारा एक मारा. ओ तुम्ही मारा आतून. ओय एक मारा तुम्ही, दोन झाले. ओय एकदा जत्रेत गेलो म्हटलं की मुलं कोणतेही गोष्ट करायला म्हणजे अजिबात हे करत नाहीत. आपण सांगितलं की नको याच्यात बसू, तर त्यांना त्याच्यातच बसायचं असतं. आणि आम्ही आधीच सांगितलं होतं मुलांना, तुम्हाला एक किंवा दोन याच्यातच बसवणार जे काही इथे गेम्स आहेत त्यामध्ये, आणि नंतर मग तुम्ही इथून निघायचं. तेव्हा आमची तीच चर्चासत्र चालू होतं की मुलांना कोणत्या कोणत्या या गेममध्ये बसवायचं आणि किंवा खेळायला द्यायचं. हे मोठे आकाश पाळणे आहेत, त्याच्यामध्ये आपण जाऊ तेव्हा मुलांना घेतात, किंवा लहान मुलांना तर एकत्रित घेतच नाहीत. तेच हे श्रवणचे पप्पा सांगत होते, ह्या सगळ्या ते विचारून आले होते ना आधी जाऊन की कोणत्या कोणत्यामध्ये मुलांना घेतात किंवा नाही घेत ते. आणि त्याची चर्चा चालली होती. निधीला आणि श्रवणला खेळायला द्यायचं होतं, कारण निशांक खूपच लहान आहे त्यामुळे निशांकला खेळायला देऊ शकत नव्हतो आम्ही. सो निधीला आणि निशांक निधीला आणि श्रवणला बोटिंग करायचं होतं, सो आम्ही त्यांना त्या बोटिंग च्या तिथे नेलं आणि त्यांना बोटिंग करायला दिली. तण होत नाही, ताकद लाव जेवते ना. चला चला असू दे. श्रवण लवकर ये.
निधीला आणि श्रवणला बोटिंग करायला दिलं, त्यामुळं निशांक कसा गप्प राहील. तर निशांकला आम्ही या घोड्याच्या पाळण्यामध्ये नेऊन बसवलं होतं, पण त्या एकटा बसू शकत नव्हता, मग त्याचे बाबा त्याला घेऊन बसले होते. तर निशांक पण इतका खुश झाला होता की त्याला परत परत सगळ्याकडे बोट करून दाखवत होता की मला ह्याच्यात बसायचं, मला त्याच्यात बसायचं. तो एकदम खुश झाला होता काल. अक्वॅरियम बघून आम्ही घरी आलो. घरी मी पुरणपोळीचा बेत घातला होता, कारण का आधी आहोतचा बर्थडे होता, त्याचं पुरण शिल्लक होतं. आणि पुरणपोळी निशांकला खायला दिली, तर निशांकने अख्ख्या घरभर ती पुरणपोळी पसरवली. स्वतःही एकदम स्वतःची तब्येत शर्ट हे घाण करून घेतलं. आणि अशा रीतीनं आजचा दिवस संपला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय.